अंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे. शिंगवे गावातील गोरडे मळ्यात ही घटना घडली असून स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार साधारणतः 5 ठिकाणी चोरी झाल्याचे समजते. नानासाहेब मुरलीधर खामकर यांचे रोख 60,000 रुपये व 3.5 तोळे चोरी गेल्याचं समजतं आहे. तर सोपान गोडे यांचे 3,000 रुपये रोख व काही चांदीचे दागिने चोरी गेल्याचं समजतं आहे. घटनास्थळी मंथर पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार सागर गायकवाड यांनी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला आहे. तर या घटनेचा अधिक तपास मंथर पोलीस करीत आहेत. या ठिकाणी चोरी झालेली आहे. साधारण किती वाजता झाली? साधारण असा अंदाजे 1.5 ते 2 दरम्यान चोरी झाली असेल. आणि या घरातून 60,000 रुपयाचा रोख रक्कम आणि 3.25 तोळे दागिने चोरीला गेलेले आहे. तर आमची एवढी इच्छा आहे की लवकरात लवकर चोर पकडण्यात यावा, एवढीच मी पोलीस स्टेशनला कळकळीची विनंती करतो. आणि या गोरडेमळ्यात शिंगवे या ठिकाणी सुद्धा दुसऱ्या एका ठिकाणी चोरी झालेली आहे. विकास गोपीनाथ गोरडे याही व्यक्तीची एक साधारणतः 4 ते 5,000 रुपयाची नुकसान झालेली आहे. आणि कपडे वगैरे सगळे फेकून दिलेले आहेत आणि चोरटी जेवण करून गेलेले आहे. ही पण दक्षता घ्यावी. पोलिसांनी काय असं ते त्वरित लवकरात लवकर कारवाई करावी त्यांची एवढीच इच्छा आहे भाई. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.